आज रोजी उदगीर आगार प्रमुख साहबांशी आम्ही यांना निवेदन दिलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की वरिष्ठांना आम्ही कळवू आणि तात्काळ ही कामाची काम चालू करा असे आम्ही त्यांना कागदी पुराव्याद्वारे देऊ असे त्यांनी पाठपुरावा करू असे म्हणलेले आहे। तरी आम्ही आगार प्रमुख साहेबांचा फार अभिनंदन करतो आणि आम्ही एवढीच यांना सांगू इच्छितो की तात्काळ जेवढं होते तेवढं, कारण काय आहे उदगीर शहर हा जिल्हा लेवलचा शहर आहे आणि इथं उदगीर शहरामध्ये बसस्थानमध्ये 300 ते 400 लोक कंटिन्यूमध्ये राहतात आणि उद्या चालून भविष्यामध्ये दुर्दैवाने काही घटना घडली तर फार मोठी हानी होणार आहे। तर ही हानी टाळण्यासाठी जर आपण या घटनेच्या अगोदरच हे जर काम चालू केलं किंवा इथून जागा जर बदली केलं तर ही हानी टाळू शकते। म्हणून मी माननीय आगार प्रमुख साहेबांना निवेदन करतो, अर्ज विनंतीपूर्वक अर्ज करतो की आपण तात्काळ वरिष्ठाकडे याचा पाठपुरावा करावा। थोडं बोलून शकतो सदर आपलं बसस्थानक जिल्हा लेवलचं आहे, आपल्या बसस्थानकची मरम्मत लवकरात लवकर व्हावं म्हणून किती मोदे किती मंत्री आणि किती आमदार आत्तापासून उद्घाटन केले, पूर्ण बसस्थानक खुळखुळ झालेलं आहे, त्याला इंजिनर म्हणलेलं आहे याला तात्काळ तोडा म्हणून। काही इथं अपघात झालं तर एक आता जसं म्हणत साहेब की मला आत्तापासून काही कागदी पुराव्यामध्ये मला काही दिलेलं नाही, तर तवाबी असंच करणार कोणी मेलं अपघात झालं भालकीहुनी किती लोक मेलेले आहेत असंच काही लोक मेले इथं उदगीरच्या बसस्थानमध्ये, तर ह्यांनी म्हणणार की बाबा आम्हाला काही कागदी पुराव्यामध्ये काही आम्हाला भेटलं होतं नाही त्याच्यापाई आम्ही काही कारवाई केलं नाही। तर आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर साक्षी ठेवून आम्ही ह्याला पत्र देतो, 8 ते 10 दिवसामध्ये हे उदगीर शहरचं बसस्थान तात्काळ यांनी दुसऱ्याजवळ शिफ्ट नाही केलं तर आम्ही यांच्या कार्यालयासमोर 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। का तर गोरगरीब जनताची आम्हाला काळजी आहे, का तर जिथं अधिकारी आणि कोणतं कर्मचारी मरणार नाही, फक्त गोरगरीब आमच्याहून जनता मरणार आहे, आम्ही तिथं मरू देणार नाही। तुम्ही बसस्थानची पूर्ण चौकशी करा साहेब, एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराज। सर आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही निवेदन दिलं का तर बसस्थानचं एवढं वीक झालेलं आहे, का तर इंजिनर म्हणलेलं आहे ते बसस्थान कधीही पडू शकत आहे, तर आम्ही सर काय तहसीलचं काम केलं का तर इथं अधिकारी आणि कर्मचारी राहतात, तिथं सामान्य गोरगरीब जनता राहते बसस्थानमध्ये। सर भालकीमध्ये अशी दुर्घटना झालेली आहे तर उदगीर शहरामध्ये बी अशी दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीनं आम्ही ह्यांना लेटर दिलेला आहे। तर ह्यांनी 408 दिवसामध्ये नाही केले, तिथून बसस्थान हलविले नाही, तर आम्ही 1 दिवसाचा समाजवादी पार्टीच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन करणार आहे आणि गोरगरीब सामान्य माणसाला आम्ही काही त्रास होऊ देऊ म्हणून आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीनं आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार आहोत 8 दिवसामध्ये। एवढंच समाजवादी सदरचे कामकाज हे विभागीय कार्यालयामार्फत केले जाते, त्या बाबतीत विभागीय कार्यालयाची पत्रव्यवहार करून सदरचे काम हे लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कारवाई केली जाईल। हे जे काम जे बंद पडलेलं आहे म्हणजे सध्या स्थगिती आलेली आहे, त्याचं कारण काय का सांगाल? या बाबतीत माझ्यापर्यंत आत्ता अद्यापपर्यंत अजून कुठल्याही प्रकारचे लिखित अथवा तोंडी कुठले आदेश आलेले नाही आहेत। सदरचे कामकाज हे विभागीय कार्यालयामार्फत पाहणी केली जाते व ते स्वतः येऊन त्याचे काम केले जाते, या बाबतीत अद्यापपर्यंत माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे लिखितमध्ये थांबलेले किंवा चालू होतात याबाबत कुठल्याही प्रकारचे माझ्याकडे पत्रव्यवहार नाही। समाजवादी पार्टीमार्फत आज आत्ता या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल घेऊन सदरचे निवेदन हे मी माझ्या वरिष्ठ कार्यालय लातूर येथे पाठवून याबाबत सदर कामाचे त्वरित सुरुवात करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल व काम त्वरित चालू करण्याबाबत मी त्यांना वारंवार सूचना देऊन काम त्वरित चालू होईल याबाबत दक्षता घेईल।